बापगावानं आमदार चषक 2018 विजेता संघ जय महाराष्ट्र धामणगाव संघ या दोन्ही संघादरम्यान आपण ही लढत पाहणार आहोत. तर पाहूया पहिल्या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे साथी समालोचक अर्थातच या परिसरातील एक बुलंद आवाज मनोज कारवे सर. धन्यवाद संदेश वकारे सर. गुड आफ्टरनून शुभ दुपार सर्वांना आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नवीन सामना धामणगाव विरुद्ध गावदे बापगाव. पहिला चेंडू सूरजच्या माध्यमातून बॅटची कळा बॅकवर्ड कव्हर पॉइंटला तिथे झेल पकडला जातो. पहिला धक्का लागतो या ठिकाणी धामणगाव संघाला. माफ करा गावदे बापगाव संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे आणि बापगावला पहिला धक्का लागलाय. धामणगावला कुठलाही धक्का लागला नाहीये. माफी मागतोय मी. धावसंख्या नाहीये परंतु एक गडी बाद झालाय. पहिलाच चेंडू सूरजच्या माध्यमातून इथे सूरज उगवलाय. पाहतोय आपण दुपारचं सत्र. सूर्यदेवता तापलीये आणि इथे मैदान तापवतोय. काय बघायचं आपला सूरज या गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसरा चेंडू सूरज राईट आर्म ओवर द विकेट. फलंदाज राहुल. ओहो या वेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नाहीये. मिड विकेटला दिशा दिली एका धावेसाठी. राहुल छोटासा खेळाडू. राहुल जोगडी एक माहिती असेल वकरे सर. एक छोटासा नन्नासा चांगला क्रिकेटर आहे. एक धाव आली आहे राहुल ऑफ द मार्क. धावसंख्या झाली गावदे बापगाव संघाची एक धाव. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न इथे करतोय बापगाव. नक्कीच पाहायचं आपल्याला कशा प्रकारची फलंदाजी असेल. कारण पहिल्या चेंडूत विकेटचं पतन झालं. आता मात्र पार्टनरशिप करावी लागेल. डाव सावरणं गरजेचं असेल आणि ते पाहायचं आपल्याला. आता लेफ्ट हँड बॅट्समन हेमंत असेल स्ट्राईक एंडला. डावखुरी फलंदाज नेहमी आकर्षक असतात फलंदाजी पाहण्यासाठी. ओहो खोदून काढलाय इनसाइड आउट फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच सुपर कॅच ऑफ द डे. दुसरा धक्का. दुसरा धक्का लागतोय बापगाव संघाला. नरेश नंतर हेमंत परतलाय डगआउट मध्ये. राहुलच्या बॅटमधून चांगला फटका. वाईड इज लॉन्ग आर्मच्या दिशेने चेंडू सीमारेषा पलीकडे चार धावा. थँक्यू डिझे. नरेश बाद झालाय हेमंत बाद झालाय. यावेळेला चेंडू खोदून काढलाय. ऑर्थोडॉक्स मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी करते सूरजच्या हातामध्ये. त्या दरम्यान सिंगल मिळते फलंदाजाला. एकूण धावा झाल्यात 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स हिअर. दोन फलंदाज बाद झालेत आणि मैदानामध्ये राहुल आणि नितेश आहे. नितेश ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला राहुल आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती जो सज्ज आहे सूरज. पहिल्या षटकातील एक शेवटचा चेंडू घेऊन येतोय राय एन कडून. राईट अमोर द विकेट. नितेश
सफल होते बॅकफुटला गेला होता चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटला झेल पकडला जातोय अजून एक धक्का लागतोय तिसरा गडी बाद बापगाव संघाचा शिंदेचा आवाज दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच भयानक आवाज आवाजाचा वारसा लाभलेले गायक शिंदे घराणं सुरतचं षटक समाप्त झालं दुपारच्या सत्रामधला एक षटक बघितला पण सुरतचा आणि धावा आल्या सहा सहा धावा दहा फलकावर नवीन गोलंदाज श्रीनाथ जवागल श्रीनाथ ऑफ धामणगाव श्रीनाथने सुद्धा मैदान गाजवलं होतं अहमदाबाद त्याच्या 2018 मध्ये फायनलचा मुकाबला जिंकला होता ह्या धामणगाव संघाने निंबोली विरुद्ध ह्याच मैदानावरती अहमदाबाद चषक 2018 1,00,000 रुपयाचं प्राईस होतं आकर्षक चषक आणि द्वितीय पारितोषिक मिळालं होतं यजमान संघाला निंबोली संघाला तो धामणगावचा संघ इथे उभा ठाकलाय गावदे बापगाव विरुद्ध स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा विजय विजयला फुल टॉस होता बॅटच्या टोला लागतोय खालच्या कडेला चेंडू जागेवरच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडतोय गोलंदाज श्रीनाथ एकही धाव देत नाहीये धाव संख्या स्थिर आहे 6 धावा 6 runs ऑन द बोर्ड लॉस ऑफ 3 wickets विजय आणि राहुलची जोडी मैदानात आहे नागेश परतलाय हेमंत परतलाय नितेश सुद्धा डगआउट मध्ये गेलाय 3 गडी बाद झाल्यानंतर नक्कीच बॅकफुटला थोडासा गेलाय गावदे बापगाव संघ या बापगाव संघाने ओझोलीच्या मैदानात ही सुरेख कामगिरी केली होती मागच्या आठवड्यामध्ये जो चषक पार पडला खासदार चषक 2018 त्या ठिकाणी बापगाव संघाने भल्या मोठ्या संघांना पाणी पाजलं होतं नक्कीच 2 बलाढ्य संघांची लढत आहे या मैदानावर चेंडूला दिशा दिली जागा बोलवली वळवला फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा सुरेख लेग ग्लान्स केला फलंदाज विजयने 4 धावा वाढल्या धाव फलकावती दुहेरी अंक झालेला आहे 10 धावा 1-0 ऑन द बोर्ड गावदे बापगाव संघाची धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाज श्रीनाथ निंबोली एंड कडून ओर द विकेट चेंडू उचललाय उंची जास्त आहे लांबी कमी क्षेत्रक्षक त्या ठिकाणी नाहीये 3 क्षेत्रक्षकाच्या मध्येच चेंडू लँड होते सुरक्षितपणे आणि 2 धावा प्रदान करतोय फलंदाज विजयला धावसंख्या झाली 12 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक सुरू असताना 3 षटकांचा सामना पाहतो आपण दुपारच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील हा 5वा सामना मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे आधीचे 4 सामने झालेत पहिला सामना BCC बोरिवली संघाने जिंकला होता दुसरा सामना मयूर 11 मांडा संघाने जिंकला होता तिसरा सामना बी स्पोर्ट्स बनले संघाने जिंकला होता 4था सामना आपण मगाशीच बघितला द्वारली संघाने जिंकला होता कोण जिंकेल 5वा सामना हा प्रश्न आपल्या मनात येत जात असेल पाहूया मैदानात पुढचा चेंडू
लोअर फुल टॉस होता, लॉफ करायचा होता मिड विकेटच्या वरून, चेंडू जातो जमिनीच्या साह्याने आणि डीप मध्ये मिड विकेटला, त्या ठिकाणी मिसफील्ड झाली फेकी करेपर्यंत. दोन धावा विजयच्या खात्यात पुन्हा एकदा जुळल्या जातील. एकूण धावसंख्या झाली 14. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत, अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आपल्याला गावदेवी बापगाव संघ ही धावसंख्या कुठपर्यंत नेवण ठेवत आहे. बराच काळ झाला चौकार बघायला मिळत नाहीये. एक दुसरा चेंडू ती चौकार आला आणि पहिल्या षटकात एक चौकार आलेला, षटकार बघायला मिळत नाहीये. ओ चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडा लागून चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये जाते. स्वतः कीप विकेट कीपर दूरवर जाऊन चेंडू उचलतोय आणि त्या दरम्यान विजयच्या खात्यात सिंगल मिळते. स्ट्राईकला गेला आता राहुल. एकनी धावसंख्या पुढे वाढली आहे, 15 धावा झालेल्या आहेत बापगाव संघाच्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू श्रीनाथ ओव्हर द विकेट. ओहो चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग होतोय. सुरेख मारा, चांगलं षटक समाप्त केलं. या ठिकाणी श्रीनाथने शेवट गोड केला म्हणता येईल डॉटच्या माध्यमातून. आणि ड्रिंक्स ब्रेक घेऊन आमचे जलपान कार्यकर्ते नन्हेसे बालक मैदानात गेलेले आहेत. धावसंख्या झाली 15. प्रणय जलपान कार्यकर्ते. प्रेक्षको एक वेगळा संकल्प इथे आम्ही राबवणार आहे व्यासपीठावरती. आमचे परममित्र साजिद भाई बनेलीचे कर्णधार हे विनंती करतात शाकिब भाई यांना. शाकिब भाईचा बर्थडे आम्ही इथे साजरा करतोय आणि त्यासाठी त्यांनी साजिद भाईंनी केक सुद्धा इथे आणलेला आहे. तर शाकिबला विनंती असेल, शाकिब प्लीज आपण जितका लवकर येता येईल तितका लवकर या. आम्हाला इथे उत्सुकता वाढत चालली आहे. केक कापायचा आहे तुमचा, तुमचा नाही तुमच्या बर्थडेचा केक कापायचा आहे. प्लीज या लगेच. आणि तुम्ही सुरेख एक पहिला सामना इथे खेळला आणि तुम्हाला तुमच्या संघाने एक चांगली गिफ्ट तर दिली आहे. गिफ्ट आधीच मिळाली पण तो केक आता आपण लेट कापतोय. या ठिकाणी एक चांगला विलक्षण क्षण. प्रेक्षक जेव्हा केक कापला जाईल ना त्यावेळेला टाळ्यांचा गजर सुरू ठेवा. नवीन फलंदाज गोलंदाज राजेश. 3 गडी बाद झाल्यानंतर राहुल आणि विजय बराच वेळ खेळपट्टीत उभा आहे. राजेश षटक हाताळणार आहे शेवटचं. 6 चेंडूमध्ये धावसंख्या किती पर्यंत पुढे जाईल ते पाहायची आपल्याला गावदेवी बापगाव संघाची. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 15 धावा 7.50 सरासरीने. त्याचं निक नेम आहे टक्या. लेफ्ट हॅन्ड ओव्हर द विकेट. ओहो चेंडू खोल टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न महेंद्रसिंग दोन्ही स्थानाने, पण तो चेंडूला उचलता आलं नाही. शेवटच्या क्षणाला बॅकची टो लागतोय आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये टक्या तो चेंडू उचलतोय. एक धाव मिळते फलंदाजाला विजयला आणि संघाची धावसंख्या झाली 16. 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. गावदेव बापगाव संघ इथे प्रथमतः टॉस जिंकून फलंदाजी करतोय आणि एक वेगळा निर्णय घेतला, परंतु त्या निर्णयाच्या विपरीत कामगिरी इथे सुरू आहे. धावसंख्या इथे उभारता आली नाही फारसी. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, शॉर्ट अँड गोल करायचा होता चेंडू. सुरेखच्या हातात मिसळतो, सुरेख सीज टिपला जातो फलंदाज. राहुलचा चौथा धक्का लागतोय राहुलच्या रूपाने. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला. राहुल आणि नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये दिनेश उर्फ पिंट्या. नॉन स्ट्राईकला पिंट्या असेल, स्ट्राईकला असेल विजय. धावसंख्या आहे 16. गडी बाद झाला दुसऱ्या चेंडूवरती. तिसरा चेंडू प्रगती पथावर. राजेश लेफ्ट हँड ऑफ द विकेटला खोदून काढलाय. ऑर्थोडॉक्स मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी करतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि पाहता पाहता अजून एक रनआउटच्या माध्यमातून धक्का लागतोय बापगाव संघाला.
नक्कीच धामणगावने लिंबू मारला इथे बापगाव संघाला असंच म्हणतात आनंद शिंदे साहेब. कारण प्रथम तर फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आपण टॉस जिंकल्यानंतर. आपल्याकडे जर फलंदाजी तशा प्रकारची नसेल तर नक्कीच असा अनपेक्षित निर्णय घेणं चुकीचं इथे सिद्ध होत आहे. पण तो क्रिकेटमध्ये असं घडतंय, तसं घडताना आपण इथे पाहतोय मैदानावरती. नवीन फलंदाज गेला ओमकार, धावसंख्या 17. फुल टॉस, ओमकारच्या बॅट म्हणून फोर्सेबल स्ट्रोक लगावला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फेकी करते, सुरेखरित्या बॅकअप केलं जाते सर्व फिल्डरांकडून या ठिकाणी. आणि धावांवरती रोक लगावण्यात इथे पूर्णपणे यश मिळतंय धामणगाव संघाला. कारण आमदार चषक विजेता संघ आहे धामणगाव, खूपच मोठा संघ आहे. या संघाच्या पुढे 50-60 धावांच्या आसपास लक्ष ठेवणं गरजेचं होतं. 18 धावा धाव फलकावर. यावेळेला हलक्या हाताने फ्लिक करायचं होतं, चेंडू पायाला आदळून शॉर्ट कव्हरला जातोय. एक लेग बॅकच्या माध्यमातून धाव मिळते या ठिकाणी आपण पाहतोय. धाव संख्या 19 ऑन द बोर्ड. आज 10 मार्च आहे आणि आज शाकिब भाईचा वाढदिवस आहे, नक्कीच त्याची नोंद केली जाईल या ग्राउंडवर. हो फुल टॉस उचललाय, लांबी नाहीये उंची जास्त, डाऊन दी बॉल मिड विकेट, फलंदाज बाद. अजून एक धक्का बापगाव संघाला, 5वा गडी बाद. थँक्यू. आणि षटक सुद्धा सर्व समाप्त झालेत. आपण पाहतोय पंचाने इशारा केलाय, 19 पर्यंतच धावसंख्या इथे थांबली. आपण निर्णय जो घेतला फलंदाजी स्वीकारण्याचा हा नक्कीच निराशाजनक सिद्ध होतोय. जो निलेश कर्णधार आहे बापगाव संघाचा आणि निलेशच कर्णधार आहे धामणगावचा, दोन निलेश मधली ही लढत आपण पाहतोय मैदानावरती. आणि एकंदर पहिला डावाचा प्रदर्शन पाहिला असेल तर हावी ठरलाय धामणगाव संघ बापगाव संघाच्या विरुद्ध या ठिकाणी. आणि शाकिब भाईंचं आगमन झालंय व्यासपीठावरती. पेशेकोट टाळ्यांचा गजर चालू ठेवा. एक मोठा क्रिकेटर आहे ज्याचा वाढदिवस आपण इथे साजरा करतोय आणि त्यांचे परम मित्र साजिद भाई आणि त्यांची पूर्णपणे ब्रिगेड त्यांच्यासाठी इथे केक घेऊन आलेले आहेत. बी स्पोर्ट्स बनेली संघ, आजचा दिवस नक्की त्यांच्यासाठी स्मरणात राहील, आमच्यासाठी सुद्धा स्मरणात राहणार आहे. शाकिब भाई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमच्या जय मसोबा स्पोर्ट्स मोजच्या माध्यमातून सुद्धा आणि माझ्याकडून सुद्धा वैयक्तिक लाख शुभेच्छा. आपण क्रिकेटमध्ये असे बरेचसे क्षण सुद्धा पाहत असतो की आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बरेचसे वाढदिवस आपण स्टेडियममध्ये साजरे करत असताना पाहिलेले आहेत. तसाच एक विलक्षण क्षण आणि एक दर्शनीय मोमेंट आपण म्हणूया स्मरणात राहील आयुष्यभर शाकिबच्या सुद्धा आणि आम्हा सर्वांच्या सुद्धा हा दिवस आणि ही वेळ सुद्धा. वेळ झाली बरोबर 2:30, 2:30 वाजलेत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू शकीब, हैप्पी बर्थडे टू यू शकीब, हैप्पी बर्थडे डियर शकीब, हैप्पी बर्थडे टू यू. प्लीज मेक द बिग क्लैप्स, मोटा डाला हो.
महिन्यात धावसंख्या झाली आहे 16 आणि लक्ष्य होतं 20 धावांचं. 16 धावा झालेल्या आहेत. धामणगाव संघ इथे एक हाती विजय प्राप्त करण्याच्या मार्गावरती पाहतोय. आपण चार चेंडूंमध्येच 16 धावा इथे ठोकल्यात निलेशने. कर्णधार निलेश आहे आणि बापगाव संघाचा कर्णधार सुद्धा निलेशच आहे. दोन निलेशची इथे लढत बघितली, परंतु अखेर या ठिकाणी धामणगावचा संघ इथे हावी ठरलेला पाहतोय आपण. 20 धावांचं लक्ष, 16 धावा झालेल्या आहेत. चार धावांची गरज. यावेळेला चेंडू बॅकच्या कडेला लागतोय आणि पाहूया आपण फाईन लेगला जाईल का चेंडू. सी मारेच्या पलीकडे विजय स्ट्रोक लगावतोय निलेश. कर्णधारच्या बॅट मधून हा विजय प्राप्त झालाय धामणगाव संघाला. वेल डन. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स गोष्ट इथे प्रश्न पडलेला, कारण तीन गोलंदाज जे वापरले धामणगाव संघाच्या कर्णधाराने, त्या सूरजने फक्त 6 धावा दिल्या होत्या, श्रीनाथने फक्त 9 धावा दिलेल्या, राजेशने 4 धावा दिल्या, तर तिघांची गोलंदाजी चांगली झाली. तर इथे प्रश्न पडलेला की आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. आपण चार चेंडूमध्ये सामना समाप्त करताना बघितलं, निलेश या फलंदाजाला आपण मॅन ऑफ द मॅच प्रदान करतोय. दोन षटकार, दोन खणखणीत चौकार बघितले आणि सामना